नाही बरोबर आहे पण तुम्ही रेट जरा ज्यादा सांगता गो. नाही मान्य हा आम्ही येतो जागा बघायला पण तुम्ही जर का भाडं व्यवस्थित लावलं तर मग उपयोग आहे नाहीतर मग लोभ असावा कळाली. तुम्हाला करतो ना लावून ठेवला यांनी कार भरीन बाई. ओ कार भरीन बाई. थँक्यू 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 थँक्यू. काय आमचं जीवच काढलं तुम्ही? असं कसं जीव काढत? तुमचा जीव तर माझ्याकडे एकदम शेत. चांगलाच म्हणावं लागल. तुम्ही आम्हाला एवढं थँक्यू थँक्यू का म्हणताय? आणि अहो तुम्ही प्रचारासाठी करोडो मुलाची आयडिया दिली आणि लाख मुलाचा हेल्पिंग हँड दिला. इसे बात के लिए इतू सा थँक्यू तो बनताय ना. म्हणजे बघा ना, आपल्या समोर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एवढं मोठं माध्यम असून सुद्धा आपण त्याचा वापर सुद्धा. कर बहिण, तुम्हाला काही लागलं नाही ना? नाही मला. कोण आहे? तुम्हाला काही लागलं नाही ना? मला काही नाही लागलं. तुम्ही कशा पाय उडी मारली? तुम्हाला काही लागलं नाही ना? धनी हे बघा ना काय हे बघा. सरपंच बाई, बापू साहेबांना सपोर्ट करणं बंद करा नाहीतर निवडणुकीआधीच तुमचा निकाल लावून टाकू. हे समजय ना, बापू साहेबांच्या घाणेरड्या राजकारणामुळं घडतंय. म्हणजे निवडणुकीला उभं थांबणार हे आणि बघणार तुम्ही? नाही चालणार. बापू साहेब ऐका. नाकापेक्षा मोती जड होत चाललंय. नामधारी नामधारी म्हणून ज्यांना सत्तेवर बसवलं तिसऱ्या सत्ताधाऱ्यांपेक्षा मोठं व्हायला लागली. करायचं काय? न गिळता येतय न थुंकता येतय. समधीकडूनच कोंडी व्हायला लागली आमची. बाहेर विरोधक आणि घरात ही पोरगी आणि सुशीला दिवे. काय झालं एवढा स्ट्रेस कसला? आणि कपाळावर आठ्या बी आले. काही झालं काय अचानक? घोडा मैदान जवळ आले. प्रचार शेवटच्या टप्प्यावरून पोहोचलाय तर ते प्रचाराची स्ट्रॅटेजी काय ठेवायची त्याच जरा विचार करतोय. प्रचाराचा विचार करतो स्टार प्रचारकाचा? म्हणजे त्या खाटवाडीच्या पोरीचा? साहेब 30 आणि 2 म्हणजे 35 वर्षाचा संसार आहे. तुमच्या मनात काय चाललंय, काय होतंय समद कळत मला. नाही असं नाही,
चिंता आहे जरा ते आमच्या सुनबाई ना आज मानाचा पहिला हार तुमच्या कार्यकर्त्यांनी त्या पोरीच्या गळ्यात खातला तुम्ही समोर असताना लेड असतंय नाही तर असं होत असेल ना मनाला जिथं पावर तिथं मान आता पावर कुठं कुठं सरकते हे लक्षात येत आहे ना तुमच्या साहेब गाव गेला तुमच्या हातात अनाथ तालुका घन 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 धोक्याची घंटा वाजते ज्या घाटवाडीच्या पोरीला तुम्ही आज स्टेजवर घेऊन मिरवताय ना त्या पोरीनं तुमचं स्टेज काबीज केलंय आज आणि उद्या तुमची आमदारकी काबीज करेल काहीतरी काय बोलतय चपका साहेबांनी दिलेली आमदारकीची ऑफर त्यांनी नाकारली आता नाकारली उद्या स्वीकारू पण शकते ना गजराज तोंडे पाटील धोक्याची खंटा ऐका ऐकत ती पोरगी तुम्हाला राजकारणातनं संन्यास घ्यायला लावल सुशीला देवी आमच्याशी बोलताना ताळतंत्र ठेवून बोलत जा मी जे काही बोलते ना ती एकदम कटू सकते कानांना चोमणार मनाला जाळणार असत तरीही ते सत्य आणि ते तुम्हाला स्वीकारावंच लागल तुम्हाला निवडणूक जिंकायची आहे सत्तेचा लगाम असा आपल्या हातात ठेवायचा आहे ना मग माझ्यावर ओरडण्यापेक्षा त्या खाटवाडीच्या पोरीचा बंदोबस्त करा नाहीतर ती तुम्हाला नामदारी म्हणून सुद्धा ठेवणार नाही तुमची धर्मपत्नी म्हणून मला जे काही तुम्हाला सांगावंसं वाटलं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी माझं कर्तव्य केलं आता तुमच्या चांगल्या वाईटाला तुमची तुम्हीच जबाबदार बाहेर इलेक्शन आणि या घरात दोन दोन बायकांचं घर कारण बाहेरची हृदय बाहेरून काढ्या करणार या दोघी आतून आम्हाला पोकारणार बापूसाहेब बापूसाहेब बघा तुम्ही चला आपल्या खुले थांबा जरा ओ चिरंजीव अहो काय काळ आहे का नाही कशाला आमच्या नावाचा दावा करताय तुम्ही नाही वेळ आलीये म्हणूनच ओरडतोय आमच्या बायकोच्या जीवाला धोका आहे कुणीतरी दगड फेकून मारलाय वाचा हे काय लिहिलंय सरपंच बाई बापू साहेबांना निवडणुकीत मदत करू नका नाहीतर तुमचा निवडणुकीच्या आधीच निकाल लावू ओ चिरंजीव तुम्हाला माहिती आहे हे राजकारण म्हणजे सुळावरची पोळी असते हे निवडणुकीच्या काळामध्ये अशा गोष्टी घडत असतात कोण आरोप करत कोण बदनामी करत कोण धमकीची पत्र पाठवत होते जावई सोनबाई काय पण काळजी करू नका भोंकणारे भोंगतात आपण जे भोंगतात ना ते चावत नाहीत आपण आहे ना विरोधकांच्या याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचा आता बघा पुढच्या सभेमध्ये मी या गोष्टीचं कसं भांडवल करेड तुमचं राजकारण आहे ना याच्यामुळेच आमच्या बायकोच्या जीवाला धोका आहे तुमच्या स्वार्थासाठी आमच्या बायकोचा जीव पणाला लावू नका